ज्या प्रकारच्या घटना गेल्या काही दिवसात बाहेर येत आहेत या अत्यंत चिंताजनक आहेत आणि याच्यामध्ये सर्वाधिक चिंताजनक गोष्ट काही असेल तर या घटनांवर मुख्यमंत्र्यांचं मौन। एक शब्द माननीय मुख्यमंत्री या संदर्भात बोलत नाहीयेत। सन्माननीय पवार साहेबांनी दोन प्रेस घेतल्या पण दुर्दैवाने झालेला प्रकार पाठीमागे घालण्याचाच प्रयत्न त्यांनी केलाय। काँग्रेस पार्टी ही तर अस्तित्वहीन दिसते या संपूर्ण प्रकरणात त्यांची भूमिकाच नाही आहे। त्यांचे नेते दिल्लीत काहीतरी बोलतायत, इथे वेगळं बोलतायत। एकूणच या महाविकास आघाडी सरकार म्हणा का महावसुली आघाडी सरकार म्हणा यांनी सगळी नैतिकता ही पूर्ण पायाखाली तुडवली आहे। केवळ सत्तेकरता या ठिकाणी हे सगळं काम चाललेलं आहे, त्याच्या पलीकडे काहीच नाही आहे। आणि माझा तर काँग्रेसला सवाल आहे की काँग्रेसने सांगितलं पाहिजे त्यांना किती हिस्सा आणि वाटा मिळतोय। ज्या प्रकारचं त्यांचं मौन आहे त्यांना वाटा आणि हिस्सा किती आहे हे देखील आता या ठिकाणी आम्हाला समजलं पाहिजे। आणि म्हणूनच आज राज्यपालांना आम्ही भेटून वेगवेगळ्या प्रकारच्या घटना दिलेल्या आहेत। आमची अपेक्षा आहे की मुख्यमंत्री जर बोलत नसतील तर संवैधानिक प्रमुख म्हणून माननीय राज्यपालांनी त्यांना बोलतं केलं पाहिजे, माननीय राज्यपालांनी त्यांच्याकडनं अहवाल घेतला पाहिजे, या खंडणीच्या घटनांचं काय त्यांनी कारवाई केली, जे रॅकेट बाहेर निघालेलं आहे त्या रॅकेटवर त्यांनी काय कारवाई केली, या सगळ्या गोष्टी या राज्यपालांनी त्यांच्याकडनं घ्याव्यात आणि हा अहवाल त्यांनी मागवावा याकरता आज आम्ही भेटलो आहे।